ओकेजनाचेर गोवा आयुर्वेदीक मेडिकल असोसिएशन रविन्द्र भवन बायणा वास्को तशेच आरोग्य भारती गोवा प्रांत हांच्या जोड पालवानो आज कार्यक्रम घडून हाडलेलो आसा। दर वर्सा असो आमी करपाचो हो कार्यक्रम करपाचो अशें ठरयिल्लें आसा। पहिल्यांदाच आमी हो उपक्रम घेतलेलो आसा। दर वर्सा आमी गामा लेजेंड अवॉर्ड हो दीत आसतात, म्हणजे आयुर्वेद शास्त्रान कोणी बरें काम केलें आसा तांकां आमी हो क्षेत्रान हो अवॉर्ड दितात। तशेंच हो आतां कार्यक्रम जो केलो तसोच दर वर्सा करपाचे आमी ठरयिल्ले आसा। त्या कार्यक्रमान आमचे श्री अनिल सामंत म्हणजे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तशेंच आमचे दोतोर डॉक्टर आदित्य बर्वे हांचे आमकां हांगा सहयोग लाभलेलो आसा। आमचे चीफ गेस्ट आशिल्ले श्री जयंत जाधव जे चेअरमॅनचे आमच्या रविंद्र भवन बायणा वास्कोचे नवे चेअरमॅन आसात। सहस्र दीपोत्सव हा कार्यक्रम गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन ने यावर्षी पहिल्यांदाच योजला आहे। त्याच्यामागे आमचा कन्सेप्ट हा होता की सगळ्या डॉक्टर्सना एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणावं आणि नॉट जस्ट डॉक्टर्स, इवन जनरल पब्लिक, सगळ्यांनी आपले सगळे मतभेद सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन अंधकार दूर करायचा हा त्याच्यामागचा कन्सेप्ट होता। तसंही देवदिवाळीला हा एक विधी असतोच की आपण आपले सगळे प्रत्येक कोपरा आणि कोपरा जो आहे तो अंधारापासून मुक्त करतो आणि त्याला दीपप्रज्वलन करून तिकडचा अंधकार घालवतो, आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर घालवतो। सो दीपोत्सवच्या मागे आमचं हेच त्याचं औचित्य होतं की सगळ्यांनी आपलं अज्ञान दूर करावं ज्ञान घेऊन, आणि साक्षात जो अंधकार आहे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तो दूर करावा दीपप्रज्वलन करून। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आता दरवर्षी जरा आणखीन मोठ्या लेवलवर साजरा करायचा विचार केला। किती दीप आहे ह्याच्यात? आम्ही हजार, म्हणजे सहस्र हजार दीप आम्ही सगळीकडे अरेंज करून ते आता केवळ अर्ध्या तासात सगळे आम्ही प्रज्वलित केलेले आहेत। फर्स्ट टाइम आम्ही गामा दीपोत्सव म्हणून हो प्रोग्राम आयोजित केलो, तर इतलो बरो प्रतिसाद पळोवन आम्ही ठरयला की दर वर्सा प्रोग्राम आम्ही असोच करपाचो। तर आज आमकां रामकथा ह्या विशयाचेर एक सिनियर अशे उत्कृष्ट वक्ते म्हणजे प्रोफेसर अनिल सामंत यांनी खूपशे मार्गदर्शन केले, तसेच एक आयुर्वेदीक डॉक्टर जे डॉक्टर आदित्य बर्वे जे गव्हर्नमेंट पी एस सी हांगा कामांक आसा, तांच्यांनी आयुर्वेद आणि दिवाळी हेजे जे संबंद कसो आसा, आमी दिवाळीक जे अभ्यंग करता म्हणजे तेल लायतात किंवा उटणे लायतात, हे जे एक्च्युली आयुर्वेदान पहिलीपासून सांगलेले आसा। बऱ्याचशा गोष्टी लोकांक आयज सांगल्यो, प्रॅक्टिकल गोष्टी सांगल्यो। तसेच आयज हांव सांगपाक सोदतां की आमचे चेअरमॅन रविंद्र भवनाचे चेअरमॅन जयंत जाधवजी हांणी आमकां उत्कृश्ट सहकार्य केले, म्हणून हांव तांचे देव बरें करूं म्हणटा। आयुर्वेदीक असोसिएशन आणि आरोग्य भारती डॉक्टर नितीन आणि डॉक्टर धर्मेंद्र यांच्यानी एक विषय मांडलो की रवींद्र भवन इन असोसिएशन असो दीपोत्सव करूया म्हणून आज कार्तिक पौर्णिमा, आणि आम्ही तो मान्य केलो आणि इन असोसिएशन कार्यक्रम केलो। आमकां रामकथा हेजेर अनिल सामंतांचे मार्गदर्शन लाभले, तसे डॉक्टर आदित्य बर्वे यांचे दीपावली आणि आयुर्वेदा हेजेरही आमचे मार्गदर्शन लाभले। खरंच हो अत्यंत गरजेचो विषय, कित्याक आमकां सगळ्यांक खबर आहा की आयुर्वेदाक आयुर्वेदीक मेडिसीन आयुर्वेदाक सगळे फाटी फुडें करताले पयलीं, पूण आमच्या 5000 वर्सां पयली पशी परंपरा आमच्या देशाची आमकां पेंडेमिकान खरी तेजी कळून आयली की आयुर्वेदा म्हणजे कितें, आणि आयज आमी सगळ्यांनी मानून घेतला। यांचे खूप खूप अभिनंदन येत्या मोठ्या कार्यक्रमांनी त्यांच्यानी आयोजन केले, फुडें सुद्धा रवींद्र भवन त्यांच्याबरोबर असोसिएट जाऊन असेच कार्यक्रम फुडें करतले।